एक महत्वाची बातमी, करीना कपूरचं पुस्तक वादात सापडलंय. प्रेग्नन्सी बायबल या पुस्तकामुळे वाद निर्माण झालाय. पुस्तकाच्या बायबल या शब्दाला आक्षेप घेण्यात आलाय. ओमेगा ख्रिश्चन महासंघानं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. बीडमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. करीना कपूर हिच्या प्रेग्नन्सी बायबल या पुस्तकावरती अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघानं आक्षेप नोंदवला आहे. पुस्तकाच्या नावातलं बायबल हा शब्द तात्काळ हटवावा यासाठी ही तक्रार नोंदवण्यात आल्याचं आपल्याला कळतंय. प्रेग्नन्सी बायबल नावाचे पुस्तक 2-3 दिवसापूर्वी प्रकाशित केलं आणि त्या पुस्तकाच्या टायटलमध्ये ख्रिश्चन धर्मियाच्या पवित्र ग्रंथाच्या नावाचा उपयोग करून ख्रिश्चन धर्माच्या भावना धुकवलेल्या आहेत. तर तात्काळ हे पुस्तक त्यांनी वापस घ्यावं, त्याचं टायटल बदलावं आणि धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी त्यांनी या ठिकाणी तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी आम्ही अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने करतोय. आपण यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी विनोद जिरे सध्या आपल्या संपर्कात आहेत. विनोद, काय नेमका गुन्हा या महासंघानं करीना विरोधात दाखल केलाय? नक्की, जर आपण पाहितलं तर जे सिने अभिनेत्री आहेत, बॉलिवूड सिने अभिनेत्री करीना कपूर यांच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये आता सध्याला तक्रार दाखल केलेली आहे. आणि या तक्रारीमध्ये असं म्हटलंय की जे करीना कपूरने गेल्या 3-4 दिवसापूर्वी एक पुस्तक जे आहे त्याचं प्रकाशन केलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये त्यांनी प्रेग्नन्सी बायबल या नावाचं टायटल दिलेलं आहे आणि याच टायटलमुळं जे ख्रिश्चन धर्म आहे यांच्या भावना ज्या आहेत त्या दुखवल्या आहेत. यामुळं करीना कपूर यांच्यासह सहकारी लेखिका ज्या आहेत आदिती शहा यांच्यावरती गुन्हा दाखल करावा तात्काळ अशी मागणी या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचे या ठिकाणी करण्यात आली. त्याचबरोबर आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहावं लागेल. धन्यवाद तुर्तास विनोद या सविस्तर माहितीसाठी.